पूर्ववैमनस्यातून पाटला करीत गोळीबार करून धारदार शस्त्रांनी वार करून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती। या हल्ल्यातील मुख्य संशयितांसह सहा हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली असून दोन गावठी कट्ट्यासह दोन कोयते हस्तगत करण्यात आले। नाशिकच्या सातपूर परिसरात मागील काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता, मात्र अजूनही हल्लेखोरांपैकी दोघांचा पोलीस शोध घेत असून लवकरच त्यांच्याही मुसक्या आवळण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांनी स्पष्ट केले। सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोळीबाराची जी घटना घडली होती तर त्यावेळेस पाच आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे अधिकारी अंमलदार आणि त्याचबरोबर विविध चार पथकातील अधिकारी अंमलदार यांनी आरोपींचा माग काढून त्यातील मुख्य चार आरोपी आणि इतर दोन असे सहा आरोपींना अटक केलेले आहे। त्या गुन्ह्यामध्ये अजून दोन आरोपी अटक होणं बाकी आहे। त्यामध्ये फिर्यादी व मुख्य आरोपी आशिष जाधव यांनी एकमेकांच्या भावांचा 2014 खून केलेला होता। दरम्यानच्या काळात त्यांचं वैमनस्य हे वाढत गेलं आहे आणि त्यातून ही घटना घडलेली होती। जागर जनसंघसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक।